तर एक माणूस भेटलेला, त्याने जागा दिलेली आपल्याला बसायला, पण आणि तिकडे पण पॅसेंजर आल्याने आम्हाला उठवलं आणि फायनली आम्ही एका डब्यावरती बसलो. बघा, मला फ्रंट सीट दिली आणि राहुलला विंडो सीट दिली. 8:30 झाली आणि तापाने फणफणलोय. संध्याकाळपर्यंत एकदम फ्रेश होतो, नंतर अचानक थंडी भरली. नमस्कार, गुड मॉर्निंग आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या B2N सिरीज मध्ये. बांगलादेश, भूतान आणि नेपाळ. भूतान तर ऑलरेडी झालाय आणि बांगलादेश पण आता कव्हर होता होता आलाय. म्हणजे एक दोन जागाच बाकी आहेत ना फक्त, आणि त्याच्यानंतर नेपाळ. तर आवडते ना सिरीज, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आज बघायला गेलो तर आपला 12-13 दिवस असेल ना. आज 13 आहे आमचा. बापरे, अशुभ आकडा, काय होईल काय भरोसा नाही. पण एक कमेंट आलेली आपल्याला की दादा, तू ट्रॅव्हलिंग मध्ये कोणती बॅग कॅरी करतेस. बघायला गेलो तर 50 लिटरची बॅग आहे आणि याच्यामध्ये मी 15 दिवसाचे कपडे, म्हणजे कमीच कमी 5 शर्ट, 8 टी शर्ट, 1 टॉवेल आणि दाढी करण्याचा म्हणजे बाकीचे जे सामान आहेत ते सर्व एकत्र आपण 15 दिवसासाठी म्हणजे सफिशियंट आहे ही बॅग. आणि बाकीचे जे आपले गॅजेट्स आहेत ते या छोट्या बॅगेमध्ये कॅरी करतोय. आणि हा बघा, दाग लागलाय. 13 दिवस आहे ना. आणि शूज बघा, चमकतायत ना. काल सर्व आपला धुण्याचा दिवस होता, सर्व चकाचक झालोय. राहुलने पण सर्व कपडे वगैरे धुतलेत आणि मस्त एकदम रेडी आहेस ना. कंटाळलंच नाही ना. हा, आणि फक्त आपल्याकडे किती रुपये उरलेत आता. आता उरलेत 1700. अच्छा, 1700, फक्त 1700 उरलेत. त्यासाठी आपल्याला ATM शोधावं लागेल. आणि आजचा आपला प्लॅनिंग आहे कॉक्स बाजार ना. कॉक्स आधी चिट्टगोंगला जाणार, मग चिट्टगोंग वरून आपण जाणार आहे कॉक्स बाजारला. म्हणजे ऑलमोस्ट 90% आपला बांगलादेश एक्सप्लोअर झालाय. ओके, आणि कॉक्स बाजारला जाऊन ते शिपयार्ड बघायला भेटणार आहे. चिट्टगोंगला आपल्याला शिपयार्ड बघायला भेटेल. ते ऍक्च्युली वर्ल्डचं नंबर 1 शिपयार्ड होतं, म्हणून तर आपलं नंबर 1 आता आलं इंडियाचं जे आहे गुजरातमध्ये. नंबर 2 आपण शिपयार्ड, शिप ब्रेकिंग यार्ड बघायला जाणार आहे. तर प्रवास बहुतेक ट्रेननी किंवा बसनी होणार आहे, तर आता जाऊया ना. ओके फ्रेंड, थँक्यू, नाईस हॉटेल. तर उतरलोय आता खाली. काल आम्ही बिस्किट्स वगैरे घेतले होते, तर आता चहाचं दुकान शोधते. आणि आमच्याकडे वजन एवढं आहे काय, राहुलला आरामात चा प्यायची बसून. इथे स्वीटच्या शॉप मध्ये नाही भेटणार. इथे हाय बघ, चल ये. हा बघा, आपला मित्र चहा घेऊन चाललाय. इथेच टी स्टॉल आहे, तिथे चालूय. दोस्त दो चाय देना. हिंदी समजताय? तो टू टी बांगलादेश आके 4 दिन हो गए. 4 आपल्याला बघून सर्व बांगलादेशी विचारतात कुठन आलेत तुम्ही. इंडिया इंडिया गए हो कभी? इंडिया गए हो? यू बीन टू इंडिया? श्रीलंका? अरे वा, शिलॉंगला गेलाय. मिझोरम नॉर्थ ईस्टला. चलो थँक्यू. ऍक्च्युली राहुल बरोबर बोलत होता, कुठेतरी बसून चहा पिऊया. आता माझी हालत खराब झाली. आणि असं सकाळी पर्यटक भेटतात तेव्हा काय नाही वाटत ना उजेडामध्ये. जेव्हा काल रात्री आपण फिरत होतो तेव्हा थोडी भीती वाटत होती, कोणतरी येईल मोबाईल घेऊन जाईल. पण असं काही अजून घडलं नाही आमच्यासोबत. सर्व चांगलीच लोक भेटली. आणि ही बघा किती आवडीने आपल्याकडे येतात. थँक्यू. क्या काय पान का क्या आहे? हा, व्हेरी गुड. आणि हे बघा आपल्याजवळ टोस्ट. चल ये, मी खाल्लं. उरण उरण करंजकर, URANKARANJEKAR. चला, आपला चॅनल बांगलादेश पर्यंत पण पोहोचलाय. भूतान श्रीलंका झाला, भूतान झाला आणि आता बांगलादेश पर्यंत पोहोचलाय. हा बघा नवीन सबस्क्रायबर बांगलादेशचा. कोणत्या टीमचा आहे? फुटबॉलचा प्लेअर आहे मला वाटतं. दादाचे 1,60,000 झाले, तर कॉंग्रॅट्स त्याबद्दल. थँक्यू थँक्यू. पार्टी देणार आहे. हे बिस्किट मीच घेतले, त्याचीच पार्टी. राहुलचा पायगुण बघा. फक्त बांगलादेश मध्ये. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. वालेकुम सलाम. आणि हे बघा, अलोवेराचा ज्यूस विकतायत इथे. बापरे, खूप पौष्टिक असतो, स्किन साठी पण चांगला असतो तोच. आणि शब्द बघा, लहानपणी आपल्या इथे गोलावाला यायचा, शब्द घेऊन यायचा आणि असा रस्सा सरबत बनवून द्यायचा शब्दाचा, तोच दिसतो इकडे तुम्हाला. चहा वगैरे पिऊनशी आलोय ATM मध्ये.
आणि जर तुम्ही ट्रॅव्हल करताय तर निओ ग्लोबल कार्ड वापरा. फॉर ट्रॅव्हलर जो पण असेल त्यासाठी खूप बेस्ट कार्ड आहे. याचे फायदे काय तुम्हाला एक सांगतो, ह्याच्यामध्ये तुम्हाला जे पण एअरपोर्टवर लाऊंज ऍक्सेस असतं ते फ्रीमध्ये भेटून जातं. म्हणजे तुम्हाला चांगलं खाणं पिणं तुम्ही एकदम फ्रीमध्ये करू शकता. असं 6 महिन्यामध्ये एकदा भेटतं ते, बट डिपेंड आता तुम्ही नेक्स्ट टाइम करतील तर थोडे कमी पैसे होतील. आणि लास्ट टाइम आपण 500 रुपये झाले होते बांगलादेशचे, पण यांनी इंडियामध्ये जेवढे पैसे होतील तेवढेच कापले आणि काही 1 रुपयाही चार्ज नाही होत. बट बेस्ट कार्ड आहे निओचा. आणि आता आमचे पैसे संपले तर उपयोगी पडते बघा. चल घे मग कार्ड पैसे. हा बघा टिपिकल मेहनती माणूस, एटीएम मधनं पैसे आल्यावरती मोजणारा. दाखव 1000ची नोट नव्हती दाखवली मी. 1000ची नोट हा ही बघा बांगलादेश मधली 1000ची नोट. मस्त चष्मावाला माणूस आहे कोणतरी, बांगलादेश बँक. हा फादर ऑफ नेशन आहे का गांधीजी सारखा. आता सुरुवातीला आपण 10,000 काढलेले, आणखी 10,000 काढले म्हणजे आपला बांगलादेश आरामात 15,000 मध्ये होऊन जाईल ना. 5,000 जास्त सेफ्टीसाठी काढले, कुठे काय नाही भेटलं तर पैसे वापरते. आता जाऊया रेल्वे स्टेशनला, बघूया काय भेटतं आपल्याला, ट्रेन की बस भेटते ते बघूया. चला चला. तर फायनली पोहोचलोय रेल्वे स्टेशनला आणि आता राहुल गेलाय आतमध्ये ट्रेनचा टायमिंग विचारायला. थोड्याच टायमाने समजेल आपल्याला आपण बसमध्ये प्रवास करणार आहोत का ट्रेननी. काय झालं राहुल, कितीची आहे ट्रेन? तर आता आपली ट्रेन आहे 11:50 ची ट्रेन आहे ढाक्यासाठी. इथून डायरेक्ट चित्तोग्राम साठी नाही ना? पण रात्रीची आहे. ओके, तर आपण बसचा प्रवास भरपूर दाखवलाय, ट्रेन दाखवूया का बांगलादेशची? चालेल चला. टाका कितना टाका? अच्छा उधर आहे वो काउंटर. तर ढाकाची जी ट्रेन आहे ती 18:45 ची आहे आणि राहुलला वाटलं 11:45. हा ते जरा वाचण्यामध्ये प्रॉब्लेम झाला म्हणून आता आपल्याला बहुतेक बसनीच प्रवास करायला लागेल. पण आता तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये घेऊन जातो. ट्रेन तिकीट लागत नाही ना प्लॅटफॉर्मची. हा बघा रेल्वे स्टेशन आणि पटरे बघ किती छोटे आहेत. नाही नाही अच्छा ट्रॅक बरोबर आहे, आपल्या एवढंच आहे, फक्त प्लॅटफॉर्म खाली आहे ना. ट्रेनची हाईट ग्राउंड क्लिअरन्स कमी असेल. नॅरो गेज ट्रेन आहे. नॅरो गेज आणि आपल्या इथे जे असतात ते ब्रॉड गेज असतात म्हणून इकडे ट्रेन स्लो चालणार, कम्फर्टेबल नाही, उडणार वगैरे अशी असं सीन आहे. डिझेल वाली आहे ना कारण इलेक्ट्रिक वायर काही दिसत नाही. हा आणि तेच रेल्वे स्टेशन मधल्या ट्रॅक आणि सर्व काही माहिती भेटते बघा तुम्हाला. चल जाऊया मग. आता अनफॉर्च्युनेटली आपल्याला बसनीच प्रवास करायला लागतो. राहुल एक्साइट करतो मला आणि दुसऱ्याला विचारल्यावरती एक्साइटमेंट डाऊन होतो. ए फ्यू मिनिट्स लेटर. चला तर भरपूर साऱ्या बसची पण माहिती घेऊन आलो आपण. आणि बस किती 9 वाजता आहे ना रात्रीची, तर आता आपल्याला ट्रेनच परवडणार आहे. आता 2-3 तास स्टेशनवरती काढूया मग ट्रेन आल्यावरती जाऊया. तर मंडळी वेटिंग रूम मध्ये 2 तास वेट केलं आम्ही आणि 2 वाजलेत आता आणि आपली ट्रेन आली बघा. बांगलादेश रेल्वे इंटरसिटी आणि आपल्याला तिकीट अशी भेटली की आपण फक्त उभा राहूनच जाऊ शकतो. म्हणजे पूर्ण ट्रेन रिझर्व आहे, पूर्ण ट्रेन बुक आहे. आणि माझी तब्येत थोडी बिघडली, हालत खराब झाली, खूप वीकनेस वाटते. सकाळी फक्त टोस्ट खाले होते आणि त्याच्यानंतर एडिटिंगला बसलो, इथेच 2 तास वेटिंग होता म्हणून. आणि आता जरा डल झालो, एकदम लो झालोय. आणि प्रवास पण आता आपल्याला उभा राहून करायचा आहे. आणि आणखी एक हे आहे की जेव्हा आपल्याकडे स्टँडिंग तिकीट असेल तेव्हा आपण सोहन चेअर मध्ये कोणत्याही डब्यामध्ये जाऊ शकतो, एसी मध्ये नाही. तर त्याच निमित्त आपला लगेज वगैरे ठेवलाय आणि सोहनच्या डब्यामध्ये आलोय. ही बघा खूप चांगली ट्रेन आहे, डिझेल ट्रेन आहे, थोडी आवाज करेल आणि जसा राहुलने सांगितलं नॅरो पटरे आहेत, थोडी हालेल पण आतमध्ये मस्त सिटिंग वगैरे अरेंजमेंट आहेत. तर अजूनपर्यंत कोण आला नाही आपल्या सीटवर, आता तरी बसू शकतो, जेव्हा उठवेल तेव्हा उठूया. हालत खराब आहे पण एक माणूस भेटलाय जो आपल्याला सीट देतोय. देअर वी कॅन सीट. या कोच मध्ये आपण बसू शकतो सांगतोय. चल राहुल झालं काहीतरी अरेंज. तर एक माणूस भेटलेला, त्याने जागा दिलेली आपल्याला बसायला, पण आणि तिकडे पण पॅसेंजर आल्याने आम्हाला उठवलं आणि फायनली आम्ही एका डब्यावरती बसलोय. एक कॅटरिंग आहे ना ही, पॅन्ट्री काय बोलतात त्याला, पॅन्ट्री आहे, त्याच्यामध्ये एक डब्बा दिलाय आम्हाला आणि त्याच्यावरतीच बसलोय बघा. हे बघा मला फ्रंट सीट दिली आणि राहुलला विंडो सीट दिली. राहुल बघा विंडोच्या बाजूला बघतोय, असं वाटतं इन्स्टा डोम मध्ये आपण ट्रॅव्हल करतोय. मजा येते ना. हा खतरनाक अनुभव आहे. आता जर्नी सुरुवात झाले, अजून 7.5 तास काढायचे आहेत याच्यामध्ये, बघूया काय होतंय पुढे. चला तर
मंडळी प्रवास सुरू आहे आणि ट्रेनच्या बाहेरचा मी शॉर्ट घेत होतो, एक टाइम लॅप्स घेत होतो, तेव्हा या मित्राने आपल्याला विचारलं की तू कुठनं आहेस आणि का व्हिडिओ बनवतोस. तर मी त्याला सांगितलं मी ट्रॅव्हलर आहे आणि मला तिकीट नाही भेटली, तर त्यानिमित्त मला बघा बसायला दिलंय त्यांनी. थँक्यू सर. व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज जावेद रहमान. अँड वेअर आर यू फ्रॉम? आय एम फ्रॉम ढाका, गाजीपूर. म्हणजे अजूनपर्यंत जी लोक भेटलीत ना आपल्याला ढाका बांगलादेशची, एकदम अप्रतिम. मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं तुम्ही, तो एक मित्र आपल्याला पेरूच्या वाडीमध्ये घेऊन गेला आणि पूर्ण फिरवला आपला, आणि या मित्राने आपल्याला बसायला सीट दिली. थँक्यू. इट वॉज व्हेरी पेनफुल सिटिंग ऑन दॅट स्टूल. नो प्रॉब्लेम. हेल्प प्लीज. हा, कम टू इंडिया. आणि याचे रिलेटिव्ह आहेत आपल्या तमिळनाडू मध्ये ना? बॉस मद्रास. माय बॉस फ्रॉम मद्रास. इंशाल्लाह ठीक ठाक रहेगा तो नेक्स्ट साल जाएगा. आओ आओ, जरूर आओ हमारे मुंबई में आओ. जर्नी चालली, एसी नाही काय नाही, बट मस्त एकदम, कधी न विचार करणारी जर्नी भेटली आपल्याला. राहुल एन्जॉय करतोस ना? राहुल खूप एन्जॉय करते आणि नजारे पण भारी आहे. पुरा टी गार्डन, टी प्लांटेशनचा आहे. शॉर्ट्स दाखवतो तुम्हाला. या बाजूला मोहम्मद आहेत. कोणता एरिया आहे का जो ब्युटिफुल आहे? श्रीमंगल. श्रीमंगल म्हणून एक एरिया येणार आहे, तिथे पूर्ण टी गार्डन आहे और सनसेट भी देखने मिलेगा. तर टाइम भेटला, जर कॅप्चर करता आला तर कॅप्चर करतो. ओके, तर अजूनपर्यंत मस्त चाललाय. आता बघूया पुढे काय होते ते. तर मंडळी, संध्याकाळचे 6:15 झालेत आणि चहा घेतलाय. मस्त सनसेटचा व्ह्यू आहे आणि चहा पितोय, डीपवाला चहा. दिसतोय काय सनसेट? तर या सर्वांनी चहा प्यायला. मंडळी, 8:30 झाली आणि आपल्याला अजून 1.5 तास लागणार आहे ना, आणि तापाने फनफणलोय. संध्याकाळपर्यंत एकदम फ्रेश होतो, नंतर अचानक थंडी भरली आणि आता थोडा गरम झालोय परत. एक गोळी खाली होती त्यांनी 3-4 तास काढले. आता आमचा प्लॅनिंग आहे की ढाक्याला जाऊन स्टे करायचा ना, एक दिवस आणखी आपला वाढणार आहे. आणि या ट्रेनबद्दल सांगायचं झालं तर ट्रेनमध्ये जागा तर होते बसायला, पण लगेच दुसरं स्टेशन आलं की त्या जागेवरनं उठवतात, म्हणून आम्ही त्या डब्यामध्ये आलो, त्याच डब्यामध्ये बसून राहिलो. काय राहुल, मग काय करायचं आता? आता तुमचा डिसिजन आहे. आज रेस्ट नाही घेतला तर उद्या हालत खराब होईल, कारण रातचा परत प्रवास आहे बसूनची. झोपून चांगली नाही वाटत आहे तर आपण मे बी परत पण जाऊ काय, आपण इकडे ट्रिपी थांबवू, बघूया. 1.5 तास आहे अजून ढाक्याला पोहोचल्यावरती, बघूया काय आपला डिसिजन होत आहे ते. चला. रात्रीच्या 11 आणि हालत एकदम खराब आहे, म्हणजे पूर्ण वाट लागली, लोअर बॅक पण गेली. आणि फायनली एवढ्या प्रवासातून आत्ता आम्हाला इकडे बसायला भेटलाय. याच्या आधी एक स्टॉप भेटलेला 15 मिनिटासाठी, त्याच्यामध्ये बसून गेलेलो, पण थंडी जाम वाजते मला. तर आता फक्त 1/2 तास बाकी आहे आपल्याला पोहोचायला ढाक्याला, तर ढाक्याला पोहोचूया आणि राहुल काय डिसिजन घेते ते बघूया. तर मंडळी, रात्रीचे 12 आणि आलो आम्ही एखाद्या ढाक्याच्या स्टेशन जवळच्या हॉटेलमध्ये. मस्त एकदम हॉटेल भेटलाय 1200 रुपयामध्ये, म्हणजे एवढा बाहेरून बघितलं ना असं वाटते 5-स्टार हॉटेल आहे ना राहुल. पण आतमध्ये तुम्ही बघा, गाद्या विद्या एकदम सिम्पल आहेत, पण 1200 रुपये भेटलाय. आणि आणखी एक खासियत म्हणजे 4 वाजेपर्यंत याचं चेकआउट आहे, आरामात राहू शकता. आज अचानक आपला ढाक्याचा प्लॅन झाला, नाहीतर आपण कंटिन्यू जर्नी करणार होतो चिटाग्रामला ना राहुल, पण माझी तब्येत बिघडल्यामुळे आम्ही आता इथं रेस्ट करणार आहोत आणि उद्या बघूया तब्येत सुधारली तर आम्ही पुढे जाणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तर माझ्यासाठी नवीन अनुभव होता, पत्र्यावर बसून. कधीच नाही कोणत्या ट्रेनमध्ये गेलोय पत्र्यावर बसून, आणि त्याच्यानंतर एक सीट भेटली त्या मित्रांनी दिली, तर बरं वाटलं. पण ओव्हरऑल व्हिडिओ आवडला असेल, जर्नी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा
आणि सुरुवातीला सांगितलं होतं आपण चिट्टोग्रामचा शिपयार्ड दाखवू, पण तिथपर्यंत पोहोचलो नाही आपण. पण आज आता तुम्हाला इकडचंच काहीतरी दाखवूया उद्या. तर आवडलं असेल, पर्यंत बघितलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थकलोय, चला.